तुमच्याकडे युनिकनेस पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधी हत्ती वापरले नाहीत, शिवाजी महाराजांनी तोफा वापरले नाहीत. का तोफा वापरायचं नाही माहिती का? तुम्ही तोफासोबत घेतल्या तर घोड्यांवरती तोफा नेता येत नाही, त्याला हत्ती लागतो. म्हणजे परत बघा, हत्ती आणि तोफा एकमेकाचे तंगडा एकमेकाच्या गळ्यात असेल. म्हणून शिवाजी महाराज हत्ती वापरत नाहीत, तोफा वापरत नाही. तोफा घेतल्यासोबत काय करायचं? जायचं एखाद्या किल्ल्याचा पायथा बघायचा, किल्ल्याला वेढा घालायचा, दोन चार महिने तोफा उडवायच्या, मग त्यांचे अर्धे बुरुज खाली पाडायचे, अर्धा किल्ला तटबंदी खाली पाडायची, मग किल्ला जिंकला, तुमच्या ताब्यात आला, किल्ल्याचं बांधकाम तुमच्या बापाने करायचं का परत? महाराजांना असली भांडण नकोय. किल्ला घ्यायचा तर वेल फर्निश ताब्यात घ्यायचा. कलरचं काम बाकी आहे, फर्निचरचं काम बाकी आहे, वायरिंग बाकी आहे, झंझट नको, रेडीमेड पाहिजे आहे तसाच ताब्यात घेणार. रात्रीत घेणार, दिवसा नाही. म्हणून तोफा नको, दारू नको, गोळा नको. आपल्या लोकांना तेच पाहिजे. हा, तोफा पाहिजे, दारू पाहिजे, गोळा पाहिजे, पडलं पाहिजे. हा, मग ते तटबंदी कुणी बांधायची? एवढा सगळा खर्च होईल. महाराजांनी कुठेही तोफ वापरली नाही, कुठलाही बुरुज पाडला नाही. जायचं डायरेक्ट वर, किल्लेदार ताब्यात घ्यायचा, किल्ली दे, विषय क्लोज. लढाई नाही, मारामारी नाही आणि झोंबाझोंबी नाही. काय तोफा वापरायचेच नाही, ते किल्ले बिल्ले पाडायची गरजच नाही. काय शिवाजी महाराजांचं युनिकनेस? तोफा वापरले नाही, हत्ती वापरले नाही. सैनिकांना प्रशिक्षण कशाचं दिलंय? खडकावरती चढायचं, उभ्या कड्यावरती चढून जायचं ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणून तानाजी मालुसरे जो कडा चढून गेला की नाही, आम्हाला लहानपणी कुणीतरी शिकवलं काय? यशवंती नावाची घोरपड होती, हा, तिला दोर बांधला आणि ते म्हणले चाल यशवंती. यशवंती ह्याच्याकडची पाळीव कुत्री होती काय सांगणाराची? अरे घोरपड हा पाळीव प्राणी नाही. सर्कसीत घोरपड कधी बघितला का? एक तर घोरपड सापडत नाही आणि सापडली तर कोणाचं ऐकत नाही. आणि ह्यो काय असं घेऊन फिरत होता का? ते कबूतर होतं का? यशवंती चाल, यशवंती परत आली. मग तो तानाजी सांगतो तुझ्या खांडोळ्या करील. इतिहासाच्या खांडोळ्या झाले, आता बस झालंय. असं कुणी घोरपड लावून चढलेलं नाही. मराठ्या सैनिकांमध्ये एक स्पेशल तुकडी असायची. जसं मिलिटरीमध्ये जमिनीतले भूसुरुंग शोधणारी एक पहिली टीम असते पुढे, मग सैन्य पुढे जातं, तसं किल्ल्यावर चढणारे रॅपलिंग करणारी एक टीम असते, ती टीम वर जाते, रस्सी खाली सोडते आणि बाकीचे सगळे वर जातात. किती तासात? अर्ध्या रात्रीचा कार्यक्रम, 3 तासात किल्ल्याच्या पायथ्याला जायचं, रात्री मुक्काम तिथंच, दिवसा प्रवास करायचा, रात्री तळाला मुक्काम, रात्री जेवण करायचं, किल्ल्यावरचं सगळे लाईट बीट गेल्या मस्त रोप लावायचे, वर चढायचं. पहिलाच तुमच्याकडे डेटा तयार असतो, किल्लेदार कुठं झोपतो, डायरेक्ट किल्लेदाराकडेच जायचं आणि सांगायचं चाव्या द्या, विषय क्लोज. नमस्कार, आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वात प्रथम आभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला जरूर लाईक करा आणि डेफिनेटली आपण याच्यावरती निश्चितपणे प्रतिक्रिया व्यक्त करा, याच्यावर कमेंट द्या आणि येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील.